मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। तर नेळ, बाबुळगाव, दिग्रस, दारव्हा या तालुक्यात 17,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी जमीन खरडून गेली आहे। तर पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्री तर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले, मात्र तलाठी, मंडळ अधिकारी अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत। पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी करून ताबडतोब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषणा केल्या, तर पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। जिल्ह्यातील बाबुळगाव असेल, नेर असेल, दारव्हा असेल, दिग्रस असेल या तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचं कधी भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे। होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या नैसर्गिक आपत्तीने आलेली आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 17,075 हेक्टरवर शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्याची सुपीकता संपलेली आहे। शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहे। कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे आणि अशामध्ये जिल्ह्यात 2 महिन्यामध्ये 50 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे। आणि आज राज्यकर्ते सर्व एकमेकावर चिखलफेक करण्यामध्ये मशगूल आहे, हार तुऱ्यामध्ये, सत्कार समारंभामध्ये मशगूल आहे आणि मात्र शेतकरी हा गळफास घेऊन आपलं जीवन संपवतो आहे। प्रशासन अतिशय संथ गतीने काम करतो आहे। प्रशासनातली मुजोरशाही वाढलेली आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने या अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करतो।